कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा अशा सक्त सूचना राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. नुकतेच 35 वर्षीय मृत व्यक्तीवर खेराड वांगी येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खोराड वांगी येथील 30 जणांना संस्था क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. आज सकाळी मंत्री कदम यांनी कडेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात येथे जाऊन क्वारंटाईन असलेल्या आणि भयभीत झालेल्या लोकांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी सोशल डिस्टन्स पाळा, काळजी करू नका म्हणत त्यांनी त्यांना धीर दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. याबाबत दिवसभर सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचा मेसेज व्हायरल होत होता. काळजी घ्या, काय अडचण नाही. लहान मुलं आहेत का? लहान मुलं आहेत का? ठीक आहे, काळजी घ्या, काय घाबरण्यासारखं काही नाही. आता टेस्टचा रिझल्ट उद्या येतील आणि आपल्या ऍडिशनल एसपी मॅडम आहेत, प्राण साहेब आहेत, तहसीलदार आहे, मी सुद्धा कडेगाव आहे, काय अडचण नाही. जेवणाची उत्तम व्यवस्था होईल. उद्या मुलांकरता जरा बिस्किट वगैरे काय लागेल थोडंफार पाठवून देतो, आणखी काय लागलं तर. हां.